नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या YouTube चॅनलला स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2021 साठी अत्यंत महत्त्वाचा व स्कोरिंग असणारा टॉपिक म्हणजे बालमानसशास्त्र या विषयाच्या 500 प्रश्नांच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. तर या भागामध्ये आपण सर्व उपपत्त्या, त्यांचे जनक याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे 5 गुण हे एग्जाम मध्ये फिक्स होणार आहेत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व लक्षपूर्वक पहा. शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या संपूर्ण तयारीसाठी व सर्व विषयांच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 50 पर्यंत मानसशास्त्राचे प्रश्न पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 51 ते 100 पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे टीईटीच्या एक्झाममध्ये 4 ते 5 गुण हे फिक्स होणार आहेत, कारण उपपत्त्यावर आधारित किंवा उपपत्त्याशी संबंधित प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांच्याद्वारे सर्व उपपत्त्यांचा अभ्यास करणार आहोत. ज्या काय आपल्या डीएडला उपपत्त्या होत्या त्या सर्व उपपत्त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहेत आणि सर्व प्रश्नांचं विश्लेषण देखील करणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवात करूया. प्रश्न 51वा, अध्ययन ही डॅश क्रिया आहे. तर अध्ययन ही समायोजनात्मक क्रिया आहे. समायोजनात्मक म्हणजे काय, समायोजन म्हणजे काय, तर परिस्थितीशी जुळवून घेणं म्हणजे काय, समायोजन म्हणजे ॲडजस्टमेंट. अध्ययन ही समायोजनात्मक क्रिया आहे. यानंतरचा प्रश्न, प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्गाता कोण. तर आता आपण सर्व उपपत्त्याबद्दल माहिती घेऊया. त्यामधली प्रभुत्व संपादन जी उपपत्ती आहे त्याचा उद्गाता आहे डॉक्टर ब्लूम, हे प्रभुत्व संपादन उपपत्तीचे उद्गाते आहेत. तर आता आपण पाहूया की थॉर्नडाईक यांची कोणती उपपत्ती होती. थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद म्हणजे चुका आणि शिका, ट्रायल अँड एरर, ही थॉर्नडाईक यांची उपपत्ती होती. यानंतर पॅवलॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती होती, म्हणजेच काय, कंडिशनल रिफ्लेक्स थेअरी होती. पॅवलॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती होती. स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती होती. ह्या झाल्या साहचर्यवादी उपपत्त्या. त्यानंतर समाकारवादी किंवा मर्मदृष्टीमूलक उपपत्ती जी होती ती कोहलर आणि कोफका यांची होती. मर्मदृष्टीमूलक उपपत्ती कोणाची होती, कोहलर कोफका यांची होती. आसुबेल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती होती. यानंतर जोरेम ब्रून यांची ज्ञानात्मक उपपत्ती होती आणि लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती होती. तर या सर्व उपपत्त्यावर आधारित प्रश्न आपण पुढे पाहणारच आहोत. एक एक उपपत्ती आणि त्याचे प्रश्न आता पाहूया. प्रश्न 53वा, पॅवलॉवने अध्ययनाची डॅश ही उपपत्ती मांडली. पॅवलॉव यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली होती. पॅवलॉव यांची उपपत्ती कोणती आहे, अभिजात अभिसंधान ही पॅवलॉव यांची उपपत्ती आहे. यानंतर प्रश्न 54वा, चेतक व प्रतिसाद हे डॅश उपपत्तींचे प्रमुख सूत्र आहेत. तर साहचर्यवादी उपपत्ती जी आहे त्याचं प्रमुख सूत्र काय आहे, चेतक आणि प्रतिसाद. जेव्हा चेतक येतो त्याच्यानंतर विचार केला जातो आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स होतो, म्हणजे आधी चेतक त्याच्यानंतर विचार प्रक्रिया होते आणि त्याच्यानंतर आपण ॲक्शन घेतो किंवा प्रतिसाद देतो. म्हणजे हे कशाचं वैशिष्ट्य आहे, साहचर्यवादीच्या उपपत्त्या आहेत. आताच सांगितलं मी साहचर्यवादी उपपत्त्या किती आहेत, 3 उपपत्त्या आहेत. थॉर्नडाईक यांची चुका आणि शिका म्हणजे ट्रायल अँड एरर, प्रयत्न प्रमाद उपपत्ती. नंतर पॅवलॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती आणि स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती. ह्या 3 आहेत साहचर्यवादी उपपत्त्या. तर या 3ही उपपत्त्यामध्ये महत्त्वाचं काय होतं, चेतक आणि त्याचा आलेला प्रतिसाद. चेतक आणि प्रतिसाद हे साहचर्यवादी उपपत्तीमध्ये प्रमुख सूत्र आहे. या 3ही उपपत्त्यामध्ये काय सांगितलं होतं की आधी चेतक होता आणि त्या चेतकाला पाहून चेतकाला जो रिस्पॉन्स भेटला त्याच्यावर आधारित आपण या 3ही ज्या थेरी आहेत, ज्या उपपत्त्या आहेत, उपपत्ती म्हणजे काय थेरी, या 3ही थेरी कशावर आहेत, तर चेतक आणि प्रतिसाद या गोष्टीवर आहेत. 3 थेरी कुठल्या, थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद, पॅवलॉव यांची अभिजात अभिसंधान आणि स्किनर यांची साधक अभिसंधान. तर याच्याविषयी माहिती आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहूया. प्रश्न 55वा, योग्य चेतकास योग्य डॅश डॅश दिल्यास अनुबंध निर्माण होऊन अध्ययन पूर्ण होते. योग्य चेतकास योग्य प्रतिसाद, चेतक प्रतिसाद लक्षात ठेवायचं. चेतक असला की काय मिळतो, प्रतिसाद मिळतो. आणि जेव्हा चेतकास प्रतिसाद मिळतो तेव्हा काय होतं, अध्ययन पूर्ण होतं. अध्ययन कधी पूर्ण होतं असा जरी प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, अध्ययन कधी पूर्ण होतं, योग्य चेतकास योग्य प्रतिसाद मिळाला की अध्ययन पूर्ण होतं. यानंतर 56वा प्रश्न, अध्ययन म्हणजे डॅश डॅश होय. तर अध्ययन म्हणजे काय, वर्तन परिवर्तन. अध्ययन म्हणजे काय, वर्तन परिवर्तन. आपल्याला अध्ययनाची व्याख्या आपण डीएडला असताना पाहिलेली आहे. अध्ययन म्हणजे काय, तर अपेक्षित वर्तन बदल होणे म्हणजेच अध्ययन. एक्सपेक्टेड चेंज इन बिहेवियर म्हणजे अध्ययन, म्हणजे लर्निंग. तर आपल्या वर्तनामध्ये जो बदल होतो त्याला आपण काय म्हणतो, अध्ययन असं म्हणतो. जेव्हा आपण शिकतो असं कधी म्हणतो, जेव्हा आपल्या वर्तनामध्ये बदल होतो, सुधारणा होते, तेव्हा आपण म्हणतो की अध्ययन झालेलं आहे. म्हणून अध्ययन म्हणजे वर्तन परिवर्तन होय. यानंतर 57वा प्रश्न पाहू,
अध्ययनाचा डॅश सिद्धांत थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने मांडला होता. तर थॉर्नडाईक यांचा प्रयत्न प्रमाद हा सिद्धांत आहे. आताच आपण पाहिलं सहचर्यवादी तीन शास्त्रज्ञ होते, थॉर्नडाईक, पॅवलोव आणि स्किनर. थॉर्नडाईक यांचा प्रयत्न प्रमाद, पॅवलोव यांचा अभिजात अभिसंधान आणि स्किनर यांचा साधक अभिसंधान उपपत्ती होती. तर लक्षात ठेवायचं, तिन्हीपैकी हे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत थॉर्नडाईक. तर त्यांचा प्रयत्न प्रमाद ही त्यांची उपपत्ती आहे. प्रयत्न प्रमादचा सिद्धांत कोणी मांडला? तर थॉर्नडाईक यांनी मांडला. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 58वा, अभिजात अभिसंधानात घंटानाद हा अभिसंधित डॅश आहे. अभिजात अभिसंधानात, आता अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणाची? तर अभिजात अभिसंधान ही उपपत्ती पॅवलोव यांची आहे. पॅवलोव यांची उपपत्ती कोणती? तर अभिजात अभिसंधान ही त्यांची उपपत्ती आहे. तर या उपपत्तीमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण आता पाहूया. तर पॅवलोव यांच्या उपपत्तीमध्ये त्यांनी कोणावर प्रयोग केला होता पॅवलोव यांनी? तर त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता. तर त्यासाठी त्यांना 1903 नोबेल प्राईज देखील भेटलेलं आहे. तर त्यांचा जो प्रयोग होता, त्यांची जी थिअरी आहे ते आपण आता पाहूया. तर त्यांनी काय केलं होतं, एका कुत्र्याला बांधून ठेवलं आणि त्या कुत्र्याला काय केलं, त्यांनी खायला द्यायचे, म्हणजे खाद्य दिलं की कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण व्हायची. मग ती लाळ किती निर्माण झाली ही त्यांनी मोजली. मग नेक्स्ट टाईम जेव्हा त्यांनी खायला दिलं त्याला, त्यावेळेस काय केलं, आधी एक घंटा वाजवला, घंटा वाजवला आणि त्याला खायला दिलं आणि परत एकदा मोजलं की त्याच्या तोंडामध्ये किती लाळ निर्माण होते. तर असं त्यांनी प्रत्येक वेळेस घंटा वाजवायचे, त्याला खायला द्यायचे आणि लाळ मोजायचे किती लाळ निर्माण होते. तेवढीच लाळ निर्माण व्हायची, तेवढी जेवढी आधी नुसतं त्याला खायला द्यायचे. म्हणजे खाद्यपदार्थ कुत्र्याला दाखवला की कुत्र्याच्या मनामध्ये विचार येतात की आता त्याला खायला भेटणार आहे, त्याच्यामुळं त्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण होते. तर ती लाळ त्यांनी मोजली होती. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, नेक्स्ट टाईम त्याला पण खाद्यपदार्थ दिला, परंतु त्यावेळेस त्यांनी काय केलं, एक घंटा वाजवला आणि त्याला खाद्यपदार्थ दिला, तेव्हा देखील त्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण झाली. मात्र आता बघा, खाद्यपदार्थ काय आहे, हा एक नैसर्गिक चेतक आहे. लाळ येणे काय आहे, नैसर्गिक प्रतिसाद आहे. चेतक आणि प्रतिसाद लक्षात घ्या. चेतक काय असतो की जो त्याला म्हणजे जास्त उत्साहित करतो त्याला काय म्हणतात, चेतक असं म्हणतात. तर खाद्यपदार्थामुळे काय होतं, तो एक नैसर्गिक चेतक झाला. कुत्र्याला खाद्यपदार्थ दाखवला, लाळ आली, म्हणजे काय, त्याने नैसर्गिक प्रतिसाद दिला. आता खाद्यपदार्थ बघितल्यानंतर कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ येणार हा नैसर्गिक गोष्ट आहे, म्हणजे तो नैसर्गिक प्रतिसाद आहे. मग खाद्यपदार्थ दाखवला आणि नेक्स्ट टाईम काय केलं, घंटानाद त्यांनी चालू केला, घंटा वाजवायचा, मग त्याच्यानंतर त्याच्या तोंडामध्ये लाळ यायची. असं करता करता एके दिवशी त्यांनी काय केलं, फक्त घंटा वाजवली, खाद्यपदार्थ दिला नाही, फक्त घंटा वाजवली, तरीही त्याच्या तोंडामध्ये लाळ आली कुत्र्याच्या. मग कसं काय आली, कारण आता जो घंटानाद आहे तो तर काही खाद्य नाही, म्हणजे तो नैसर्गिक चेतक नाही, तरी देखील त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ आली. म्हणजेच घंटानाद हा अनैसर्गिक चेतक आहे आणि जी लाळ आली ती देखील काय आहे, नैसर्गिक प्रतिसाद आहे. म्हणजे अनैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळतो असं त्याचं याला या प्रयोगातून दाखवायचं होतं. तर अशा प्रकारे पॅवलोव यांनी काय केलं होतं, अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली होती. तर या उपपत्तीविषयी आपण आता माहिती घेतली. तर या उपपत्तीमध्ये काय महत्त्वाचं होतं, उद्दीपक हा महत्त्वाचा होता. तर अभिजात अभिसंधानात घंटानाद काय होता, उद्दीपक होता. उद्दीपक म्हणजे घंटा वाजवला की त्याला लक्षात यायचं की आता आपल्याला खायला भेटणार आहे, म्म्हणजे त्याची विचार प्रक्रिया तशी व्हायची आणि त्याच्या तोंडात लाळ यायची. विचार प्रक्रिया झाल्याशिवाय लाळ येऊ शकत नाही, म्हणजे त्याला लक्षात आलं की आता आपल्याला खायला भेटणार आहे, म्हणजे ते काय आहे, उद्दीपक. घंटानाद हा अभिजात अभिसंधानात उद्दीपक आहे. यानंतर प्रश्न 59वा, लेविन हा डॅश उपपत्तीचा जनक आहे. लेविन हा क्षेत्रीय उपपत्तीचा जनक आहे. आता उपपत्ती कोणती आहे ती, मग अशी आपण पाहिलं की सहचर्यवादी तीन उपपत्त्या होत्या. तर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये लेविनची क्षेत्रीय उपपत्ती येते. लेविनची क्षेत्रीय उपपत्ती कोणती आहे, ज्ञानात्मक उपपत्ती आहे. लेविन हा क्षेत्रीय उपपत्तीचा जनक आहे. यानंतर अध्ययन ही डॅश प्रक्रिया आहे. अध्ययन ही निरंतर प्रक्रिया आहे. अध्ययन ही निरंतर प्रक्रिया आहे. निरंतर, आयुष्यभर सतत चालणारी, अखंडित, जो पर्याय असेल तो तुम्ही टिक करायचा. 60वा प्रश्न झाला. यानंतर अचानक उत्तर मिळणाऱ्या अध्ययनास डॅश असे म्हणतात. अचानक उत्तर मिळणाऱ्या अध्ययनास मर्मदृष्टीमूलक, मर्मदृष्टीमूलक अध्ययन असे म्हणतात. मर्मदृष्टीमूलक अध्ययन, अचानक जेव्हा उत्तर मिळतं तेव्हा त्याला काय म्हणायचं, मर्मदृष्टीमूलक अध्ययन असं म्हणायचं. आता मर्मदृष्टीमूलक अध्ययनाविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. कोहलर आणि कोफका यांनी मर्मदृष्टीमूलक उपपत्ती मांडली होती. कोहलर आणि कोफका यांनी मर्मदृष्टीमूलक उपपत्ती मांडली होती. तर त्यांनी कोणावर प्रयोग केला होता, तर एका चिंपांजीवर त्यांनी प्रयोग केला होता. चिंपांजीवर त्यांनी प्रयोग केला, तो प्रयोग काय होता ते आपण थोडक्यात आता जाणून घेऊया. तर काय केलं, एका चिंपांजीने एका पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि त्याच्या उंचावर एक केळी ठेवली होती आणि त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये काय केलं, त्यांनी
दोन खोकी ठेवली होती तर जेव्हा माकडाला भूक लागली तेव्हा त्या माकडाने काय केलं ती दोन खोकी एकावर एक ठेवली आणि त्याच्यावर चढला आणि उडी मारून त्याने काय केलं ती केळी हस्तगत केली तर अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की तो खोक्यावर खोके ठेवून कोळी केळी घेऊ शकतो तर दुसऱ्या वेळेस त्यांनी काय केलं आता केळी जी आहे ती पिंजऱ्याच्या बाहेर ठेवली आणि पिंजऱ्यामध्ये दोन काठ्या ठेवल्या तर त्या चिंपांजीने काय केलं त्या दोन्ही काठ्या एकमेकांना म्हणजे जोडण्याचा प्रयत्न केला आणखीन काही प्रयत्न केले असतील तर त्याने जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याला लक्षात आलं की दोन्ही काठ्या एकमेकाला जोडतात मग त्यांनी काय केलं त्या काठ्या जोडल्या तर त्या एकमेकावर म्हणजे जोडून त्यांनी काय केलं ते लांब काठी तयार केली आता त्यांनी जी लांब काठी तयार केली ती कशी केली तर त्यांनी विचार केला विचार करणं म्हणजे काय त्याची मर्मदृष्टी त्या ठिकाणी ती जागी झाली होती तर मर्मदृष्टीने त्यांनी काय केलं दोन लहान लहान काठ्यांचं एक मोठी काठी तयार केली आणि त्यांनी काय केलं ती काठी लांब केली लांब काठीनं ती केळी त्याने ओढून घेतली आणि त्यानंतर ती खाल्ली अशा प्रकारे त्याच्या मर्मदृष्टीचा त्यांनी वापर केलेला आहे कोणी चिंपांजीनं आणि ही थेरी कोणी मांडली मर्मदृष्टीमूलक थेरी तर कोहलर आणि कोफका या दोन शास्त्रज्ञांचं नाव लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतं मर्मदृष्टीमूलक उपपत्ती कोणाची तर कोहलर आणि कोफका यांची आहे तर अचानक उत्तर मिळणाऱ्या अध्ययनास मर्मदृष्टीमूलक अध्ययन असं म्हणतात मर्मदृष्टीची तुम्हाला या ठिकाणी उपपत्ती समजली कोणी मांडली कोहलर आणि कोफका कोणावर प्रयोग केला होता चिंपांजीवर चिंपांजीनं काय केलं तर एका पिंजऱ्यामध्ये चिंपांजीला ठेवलं होतं त्या ठिकाणी खोक्यावर खोके ठेवून त्यांनी वर चढला आणि केळी घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस त्यांनी काय केलं दोन काट्या ठेवल्या होत्या आणि केळी यावेळेस पिंजऱ्याच्या बाहेर ठेवली होती त्या दोन्ही काट्या त्यांनी एकमेकांना जोडल्या केळी ओढून घेतली आणि खाली म्हणजे त्याने त्याच्या मर्मदृष्टीचा वापर केला की आता खोक्याचा वापर कसा करायचा काट्यांचा वापर कसा करायचा खोके एकावर एक ठेवले मर्मदृष्टी वापरली काट्या एकमेकांना जोडल्या मर्मदृष्टी वापरली अशा प्रकारे तुम्हाला आता मर्मदृष्टीमूलक उपपत्ती समजली असेल यानंतर आता आपण पाहूया 62वा प्रश्न तर व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणारा त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा शेवटपर्यंत पहा या व्हिडिओनंतर तुमचे 5 गुण हे फिक्स होणार आहेत कुठल्याही एक्झाम असू द्या शिक्षण क्षेत्रातली कुठली एक्झाम असू द्या मानसशास्त्र हा विषय असला म्हणजे उपपत्त्यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच यानंतर पाहूया आता प्रश्न 62वा सर्कशीतील प्राण्यांना डॅश या प्रक्रियेच्या सहाय्याने विविध कौशल्ये शिकवली जातात तर अभिजात अभिसंधान या प्रक्रियेच्या सहाय्याने विविध कौशल्ये ही शिकवली जातात अभिजात अभिसंधान याच्याविषयी माहिती आपण एक थोडक्यात पाहूया आता अभिजात अभिसंधान म्हणजे काय तर पॅव्हलोव यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली होती मगाशीच आपण पाहिलं की खाद्यपदार्थ दिला नैसर्गिक चेतक आहे लाळ आली नैसर्गिक प्रतिसाद झाला त्याच्यानंतर फक्त घंटा वाजवली तरीही काय होतं लाळ येते म्हणजे अनैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळतो तर सर्कशीतील प्राण्यांना विविध कौशल्य शिकवण्यासाठी काय केलं जातं अभिजात अभिसंधान ही पद्धती या प्रक्रियेचा वापर केला जातो यानंतर प्रश्न 63वा जेरोम ब्रुनर यांच्या ज्ञानात्मक उपपत्तीच्या आधारे प्रतिमान डॅश हे प्रतिमान विकसित केले गेले तर जेरोम ब्रुनर यांच्या ज्ञानात्मक उपपत्तीच्या आधारे संकल्पना प्राप्ती प्रतिमान विकसित केले गेले आहे जेरोम ब्रुनर लक्षात ठेवायचं जेरोम ब्रुनर संकल्पना प्राप्ती प्रतिमान यानंतर प्रश्न 65वा चेतक भावना व डॅश हे प्रतिसाद व ज्ञानात्मक उपपत्तीचे मुख्य सूत्र आहे चेतक भावना व मनातील विचार चेतक भावना आली लक्षात ठेवा आता चेतक येतो त्याच्यानंतर चेतक भावना आल्या मनामध्ये मग मनामध्ये जे विचार येतात त्या विचारांना आपण आणखीन दृढीकरण होतं आणि त्याच्यानंतर प्रतिसाद हा येत असतो म्हणजे आधी काय होतं उद्दीपक येतं किंवा चेतक उद्दीपक चेतक येतं मग त्याच्यानंतर मनामध्ये विचार प्रक्रिया सुरू होते आणि त्याच्यानंतर आपण ठरवतो की आपल्याला ही गोष्ट करायची आपल्याला ही गोष्ट हस्तगत करायची तेव्हा काय होतो आपला रिस्पॉन्स येतो म्हणजे ॲक्शन येते ॲक्शनलाच काय म्हणतो आपण प्रतिसाद असं म्हणतो मग चेतक भावना मनातील विचार प्रतिसाद हे सूत्र लक्षात ठेवायचं यानंतर प्रश्न 66वा ज्ञानेंद्रियांनी प्रथम डॅश झाल्याशिवाय अवबोध होणे कठीण असते तर आधीच संवेदना होत असतात अवबोध आणि संवेदना हे दोन शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे अवबोध म्हणजे काय संवेदना म्हणजे काय तर ज्ञानेंद्रिय म्हणजे काय तर आपल्याला ज्ञान ग्रहण करण्याचं ते द्वार आहेत ज्ञानेंद्रिय तर ज्ञानेंद्रियांना प्रथम संवेदना होतात मग संवेदनाला जेव्हा अर्थ लागतो तेव्हा काय होतं अवबोध असं होतो अवबोध म्हणजे काय संवेदनांना जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला अवबोध असे म्हणतात मग अवबोधाची व्याख्या कशी झाली संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध ही गोष्ट लक्षात ठेवायची बऱ्याच वेळेस एक्झामला प्रश्न येऊन गेलेला आहे संवेदना आणि अर्थ या दोन्हींना मिळून अवबोध तयार होत असतो समजा आपण एखाद्या रस्त्याने चाललोय रस्त्याने जात असताना आपल्या पायामध्ये एखादा काटा किंवा काहीतरी कुठली तरी गोष्ट पायामध्ये रुतली आपल्याला माहिती नाही कुठली गोष्ट आहे ती मग त्यावेळेस काय होतं आपण लगेचच आपल्याला त्या संवेदना आपल्या मस्तिष्कापर्यंत मेंदूपर्यंत जातात की काहीतरी पायामध्ये घुसलेलं आहे मग तेव्हा आपण पाहतो काय पायामध्ये काटा आहे खिळा आहे काच आहे काय आहे
मग त्या आपल्या संवेदना असतात, संवेदना आपल्या मेंदूपर्यंत जातात, आपल्या मेंदूला कळतं की काहीतरी पायामध्ये घुसलेलं आहे, आता ते आपल्याला म्हणजे त्या संवेदना आपल्याला होत आहेत, त्रास होतोय. मग तेव्हा आपण पाहतो की ठीक आहे काटा घुसलेला आहे, मग त्या संवेदनाला कळलं की आता ठीक आहे काटा घुसलेला आहे, मग त्याला अर्थ प्राप्त झाला, मग त्याला काय म्हणायचं, अवबोध असं म्हणायचं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल अवबोध म्हणजे काय, संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला अवबोध असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, अवबोध होण्यासाठी संवेदना व डॅश याची गरज असते. आत्ताच आपण पाहिलं होतं अवबोध होण्यासाठी संवेदना व अर्थ, संवेदनाला अर्थ प्राप्त झाला की अवबोध होतो, हा प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे, तोच प्रश्न आहे. पाहूया आता या ठिकाणी प्रश्न काय आहे, अवबोध होण्यासाठी संवेदना व डॅश याची आवश्यकता असते. अवबोध होण्यासाठी संवेदना आणि अर्थ यांची आवश्यकता असते. आता अवबोध आणि संवेदना या दोन शब्दामध्ये तुम्ही कधीच कन्फ्यूज होणार नाहीत. अवबोध म्हणजे काय, संवेदनाला अर्थ प्राप्त झाला की अवबोध होतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डॅश ही अन्न वस्त्र निवारा एवढीच नैसर्गिक महत्त्वाची गरज आहे. तर शालेय शिक्षण तेवढंच महत्त्वाचं आहे, अन्न वस्त्र निवारा इतकं शालेय शिक्षण महत्त्वाचं आहे. यानंतर आपल्याला अमुक गोष्ट चांगली येते ही डॅशची भावना निर्माण झाली की मुलांच्या मनात गोडी निर्माण होते. गोडी कधी निर्माण होते, तर आपल्याला एखादी गोष्ट जमतीये, चांगली जमतीये, ही संपादन समाधानाची भावना, संपादन समाधानाची भावना मुलांच्या मनात आली की मुलांना वाटतं की चला आपल्याला ही गोष्ट जमतीये, आपण पण एखादी गोष्ट करू शकतो, शिकू शकतो, आपल्याला जमतंय, म्हणजे त्यांना संपादन, ते जे ज्ञान संपादन करतायत त्याचे संपादन समाधानाची भावना मुलांच्या मनात आली की मुलांना काय होतं, नंतर गोडी निर्माण होते. एखादं गणित जर मुलांचं 5-6 वेळेस केलं तरी चुकतंय, तरी चुकतंय, 8-9 वेळेस गणित बरोबर आलं, मुलांना वाटतं की चला आम्ही प्रयत्न केला, आम्हाला ते गणित बरोबर आलं, म्हणजे संपादन समाधान त्यांच्या मनामध्ये निर्माण होतं. मग नंतर काय होतं, स्वतःवरून मुलगा विचारतो की सर आणखीन एक गणित द्या मी सोडवतो, म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय होतं, त्या विषयाबद्दल तिरस्कार निर्माण न होता गणित या विषयाबद्दल गोडी निर्माण होते. म्हणजे त्याच्यासाठी काय पाहिजे, मुलांच्या मनात संपादन समाधानाची भावना निर्माण झाली पाहिजे. मग ती भावना निर्माण झाली की त्याच्यानंतर त्या विषयाबद्दल मुलांच्या मनात गोडी निर्माण होते. अशा प्रकारे हा प्रश्न लक्षात ठेवायचा, महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झाममध्ये ऑन द स्पॉट आता सर्वच प्रश्न आपण घरून तयारी करून जाऊ शकत नाही, एक्झाममध्ये कसाही प्रश्न आला तर तशी आपली विचार प्रक्रिया पाहिजे, त्याच्यानुसार आपण ऑप्शन टिक करायचा आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डॅश ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन, अध्ययन हे जीवनभर आयुष्यभर अखंडित सतत सातत्यपूर्ण चालत असतं. आयुष्यभर जन्मल्यापासून मरेपर्यंत माणूस हा विद्यार्थी असतो. यानंतर प्रश्न 72वा, मानसशास्त्रीयदृष्ट्या प्रत्येक प्रश्न म्हणजे एक चेतक असते व त्या दिलेले उत्तर प्रतिसाद असतो. बरोबर, चेतकाला उत्तर काय, प्रतिसादच. प्रश्न दिला म्हणजे समजा एखादा आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, त्याच्यानंतर विद्यार्थी काय करतात, विचार करू लागतात. म्हणजे चेतक आहे, विचार करायला प्रेरणा म्हणजे काय, तुमचा प्रश्न आहे. चेतक काय असतो, जो तुम्हाला उत्साही करतो, विचार करायला भाग पाडतो, कृती करायला भाग पाडतो, तो चेतक. मग तुमचा प्रश्न म्हणजे काय, चेतक. मग मुलं विचार करू लागतात, विचार केल्यानंतर प्रतिसाद येतो, म्हणजे चेतकाला उत्तर काय असतं, प्रतिसाद असतो. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, संवेदना अधिक अर्थ. मगाशीच्या क्वेश्चनमध्ये मी सांगितलं होतं हा प्रश्न नेहमी येतो, संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. व्याख्या ठेवायची लक्षात, अवबोधाची व्याख्या काय, संवेदनांना जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला अवबोध असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न 74वा, शून्य प्रगतीचा काळ म्हणजे डॅश होय. शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच पठारावस्था होय. पठारावस्था आपण अभ्यासलेली आहे, अध्ययन वक्र आपण अभ्यासलेला आहे. आता अध्ययन वक्र कशासाठी आहे, ठीक आहे, आता तुम्ही अभ्यासला असं तरी डबल एकदा सांगतो मी, अध्ययन वक्र कशासाठी आहे, कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये शिकत असताना, मग कोणी अभ्यास करत असू द्या, कोणी बिझनेस करत असेल, कोणी कुठली गोष्ट शिकत असेल, किंवा कोणती नवीन गोष्ट कोणती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असेल, तर माणसाच्या आयुष्यामध्ये तीच अध्ययन वक्राचा त्या ठिकाणी महत्त्व येतं. अध्ययन वक्र म्हणजे काय, सुरुवातीला आपण जेव्हा एखादी गोष्ट शिकतो तेव्हा आपलं शिकण्याचा वेग थोडासा कमी असतो. एखादी नवीन गोष्ट शिकतो आहे, शिकण्याचा वेग थोडासा कमी असतो, परंतु ते सातत्यपूर्ण असतो. मग थोडा वेळ आपण शिकतो, काही काळ आपण त्याची प्रॅक्टिस करतो, पण एका काळानंतर आपण शारीरिक थकवा येतो, मानसिक थकवा येतो, किंवा करण्याची इच्छा राहत नाही, त्याच्यामुळे मग पठारावस्था येते. पठारावस्था आलं म्हणजे प्रगती म्हणजे कमी होत नाही, जास्तही होत नाही, तिथंच राहतो आपण, त्याच्यापेक्षा जास्तच. आपलं जे टार्गेट अचीव करायचं असतं, म्हणजे परिसीमा असते, अंतिम परिसीमा आपली, तिथपर्यंत जायचं असतं आपल्याला, परंतु आपण काय करतो, म्हणजे एक डोंगर चढत 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 जातो आणि एका ठिकाणी थांबतो. पठार म्हणजे काय, डोंगराच्यावर जी सपाट जमीन असते त्याला पठार असं म्हणतात. समजा आपण डोंगरावर चाललो आहे आणि एका ठिकाणी पठार लागलं, म्हणजे आता उंची वाढत नाही, म्हणजे एक मैदान लागलेलं आहे. आता मैदान म्हणजे काय, डोंगरावरचं मैदान म्हणजे काय, पठार. तर त्या पठारावर आपण बराच वेळ थांबतो, त्याच्यानंतर आणखीन डोंगर चढायला लागतो, आणखीन वर जातो,
त्याच्यानंतर परत पठारा अवस्था येते, म्हणजे आपण प्रगतीचं आपली प्रगती त्या ठिकाणी खुंटलेली असते, प्रगती आपली होत नाही, आपण त्याच प्रगतीच्या लेवलवर थांबतो. त्याच्यानंतर आपण आणखीन वर जातो आणि आपली अंतिम परिसीमा, म्हणजे आता समजा डोंगराचं शेवटचं टोक आलं, शिखर आलं, तेव्हा त्याला काय म्हणायचं? अंतिम परिसीमा असं म्हणायचं. तर शून्य प्रगतीचा काळ म्हणजे पठारावस्था होय. यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सेपरेट आपण एका अध्ययन वक्राविषयी एखादा व्हिडिओ बनवू. पठारावस्था म्हणजे काय? शून्य प्रगतीचा काळ म्हणजे त्या ठिकाणी प्रगती होत नाही, तुम्ही डोंगराला आणखीन उंच चढत जात नाही, तर एकाच लेवलला राहता, त्याच उंचीवर तुम्ही चालत राहता, त्याला काय म्हणायचं? पठारावस्था असं म्हणायचं. यानंतर अध्ययन म्हणजे आपल्याला हवा असलेला डॅश होय, वर्तन बदल. एक्सपेक्टेड चेंज इन बिहेवियर म्हणजे काय? लर्निंग. अध्ययन म्हणजे काय? अपेक्षित वर्तन बदल, वर्तनामध्ये सुधारणा म्हणजे काय? तर अध्ययन. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अध्ययन प्रक्रियेत डॅश महत्त्वाचे असते, उद्दिष्ट महत्त्वाचे असते. आपण कुठल्या उद्दिष्टाशिवाय अध्ययन करत नाही, एखादी नवीन गोष्ट शिकण्यामागचं आपल्याचं एक उद्दिष्ट असतं, त्याच्यामुळे अध्ययन प्रक्रिया सुलभ होते आणि त्याच्यामुळेच अध्ययन प्रक्रिया घडत असते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 77वा, पॅव्हलोवच्या प्रयोगात घंटेचा आवाज हा डॅश उद्दीपक आहे. पॅव्हलोवचा अभिजात अभिसंधान उपपत्ती होती, त्याच्यामुळेच उत्तर काय येईल? पॅव्हलोवच्या प्रयोगात घंटेचा आवाज हा अभिसंधित उद्दीपक आहे. पॅव्हलोव यांची उपपत्ती कोणती? अभिजात अभिसंधान. कुत्र्यावर प्रयोग केला होता, खाद्यपदार्थ दिला होता, त्याच्यानंतर त्याच्या तोंडात लाळ आली. नेक्स्ट टाइम फक्त घंटा वाजवली तरी पण त्याच्या तोंडात लाळ येत होती, मग तो पॅव्हलोवची कोणती आहे उपपत्ती? अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे, हे लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळेस शास्त्रज्ञामध्ये कन्फ्युजन होतं, एकाची थिअरी आपण दुसऱ्याला समजून त्याचं उत्तर लिहित असतो, तसं न करता लक्षात ठेवायचं, पॅव्हलोवची अभिजात अभिसंधान उपपत्ती होती. यानंतर थॉर्नडाईकने शोधून काढलेल्या अध्ययन प्रकाराला डॅश असे म्हणतात. थॉर्नडाईक यांचा प्रयत्न प्रमाद, ट्रायल अँड एरर, चुका आणि शिका, म्हणजे चुकत शिकायचं, ट्रायल अँड एरर. थॉर्नडाईक यांनी शोधून काढलेल्या अध्ययन प्रकाराला काय म्हणतात? प्रयत्न प्रमाद, ट्रायल अँड एरर, चुकत शिकणे म्हणजे काय? प्रयत्न प्रमाद. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पॅव्हलोवने वर्णन केलेल्या अभिसंधानाला डॅश अभिसंधान असे म्हणतात. पॅव्हलोवचा आत्ताच प्रश्न पाहिला आपण, अभिजात अभिसंधान. पॅव्हलोव म्हणलं की अभिजात अभिसंधान, आणि ते कुत्र्याची गोष्ट लक्षात ठेवायची. कुत्र्याला खाद्य दिलं, तोंडामध्ये लाळ आली, नंतर फक्त घंटा वाजवला, खाद्य नाही दिलं तरी देखील तोंडामध्ये लाळ आली, म्हणजे अनैसर्गिक चेतकास नैसर्गिक प्रतिसाद मिळाला, हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. मग पॅव्हलोवने वर्णन केलेल्या अभिसंधानाला काय म्हणतात? अभिजात अभिसंधान असे म्हणतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अध्ययनात चुका आणि शिका हे तत्व डॅश अध्ययन म्हणून ओळखले जाते. आत्ताच आपण पाहिलं, चुका आणि शिका, चुकत शिकणे, ट्रायल अँड एरर, प्रयत्न प्रमाद कोणाची आहे? थॉर्नडाईक यांची उपपत्ती आहे. चुकत शिकणे म्हणजे थॉर्नडाईक यांची उपपत्ती. यानंतर स्किनर यांनी डॅश यावर प्रयोग केला होता. स्किनर यांनी कबुतरावर प्रयोग केला होता, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. स्किनर यांची उपपत्ती जी आहे ती कबुतरावर प्रयोग केलेला आहे. ती उपपत्ती आपण आता एक थोडक्यात पाहूया. स्किनर यांची जी उपपत्ती होती, तर काय केलं होतं स्किनर यांनी? स्किनर यांनी एका कबुतराला काय केलं? एका टेबलावर ठेवलं होतं. तर टेबलावर उभ्या असलेल्या फळीवर त्यांनी काय केलं? एक फळी ठेवली. त्या फळीवर तो कबुतर काय करायचा? टोचा मारायचा. टेबलावर एक फळी ठेवली, त्याच्यावर तो कबुतर काय करायचा? टोचा मारायचा. त्याच्या खाली भांड्यासारखी एक जाळी त्यांनी बसवलेली होती. फळीवर टोच मारली की एक बटन दाबायचं, म्हणजे त्या फळीवर तो कबुतर टोच मारायचा की एका ठिकाणी बटन दाबायचं. तर बटन त्या ठिकाणी दाबलं गेलं की कबुतराला खायला मिळायचं, म्हणजे तिथं दाणे पडायचे तिथून खाली, मग ते दाणे त्या कबुतराला मिळायचे. मग त्या कबुतराला कळालं की आपण जेव्हा या फळीवर टोच मारतो एका विशिष्ट ठिकाणी, तेव्हा काय होतं? बटन दाबलं जातं आणि त्याला खायला मिळते. त्याला फक्त एवढंच कळालं की आपण एका विशिष्ट ठिकाणी टोच मारली की आपल्याला दाणे मिळतात, खायला मिळतात. मग जेव्हा कबुतराला भूक लागली, त्यावेळी त्यानं काय केलं? फळीवर त्यांनी टोचा मारायला सुरुवात केली. तर त्याला कळालं की बाबा टोच ज्याची जी आहे ती बरोबर ठिकाणी मारली तरच दाणे मिळतात, हे कबुतराला लक्षात आलं, ते कबुतर शिकलं. मग ते काय झालं की दाणे मिळणं हे त्याच्यासाठी काय झालं? एक पारितोषिक झाल्यासारखं झालं की बाबा त्यांनी योग्य ठिकाणी जर त्यांनी टोच मारली तर त्याला खायला मिळतं. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये म्हणजे माणसाला पैसा, मान, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी कधी मिळतात? किंवा योग्य ठिकाणी मेहनत केली, योग्य ठिकाणी काम केलं तर ते लोकांना मिळत असतात. या अँगलनी स्किनर यांनी साधक अभिसंधान ही उपपत्ती बनवलेली आहे. तर त्यांनी काय केलं? त्याच्यानंतर स्किनर यांनी ठराविक परिणाम त्यांना एक पाहिजे होता, मग ते त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? त्यांनी एक दिवा बसवला, म्हणजे कबुतरानं टोची मारली ठराविक ठिकाणी की तो दिवा लागायचा. मग दिवा लागला की त्याला दाणे मिळायचे. मग नेक्स्ट टाइम त्याला लक्षात आलं की जेव्हा दिवा लागतोय, म्हणजे आपण टोच मारतो त्याच्यानंतर दिवा लागतो आणि दाणे मिळतात, ते कबुतराच्या लक्षात आलं. तर त्याला अन्नापेक्षा जास्त महत्त्वाचं काय वाटलं की समजा आता दिवा लागला म्हणजे आपल्याला खायला भेटणार, दिवा लागला की आपल्याला खायला भेटणार. मग दिवा लागणे हे साधक अभिसंधान झालं.
दिवा लग्न हे काय झालं साधक अभिसंधान त्यालाच काय म्हणतो इंस्ट्रुमेंटल थिअरी ऑफ लर्निंग स्किनर यांची कोणती थिअरी आहे साधक अभिसंधान उपपत्ती म्हणजेच इंस्ट्रुमेंटल थिअरी ऑफ लर्निंग ही स्किनर यांची आहे तर त्यांनी कोणावर प्रयोग केला होता कबूतरावर प्रयोग केला होता कबूतराला टेबलावर ठेवलं एक फळी ठेवली त्या ठिकाणी एक दिवा लावला टोचा योग्य ठिकाणी मारल्या तरच त्याला दाणे मिळायचे खायला हे तुम्ही लक्षात ठेवायचं अशा प्रकारे तुम्हाला आता कसाही प्रश्न एक्झाममध्ये आला तर याचं उत्तर तुम्ही बरोबर देणार आहेत स्किनर यांच्यावर कोणताही प्रश्न येऊ द्या तुमचं उत्तर आता बरोबर येईल यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पॅवलॉव हे डॅश शरीरशास्त्रज्ञ होते रशियन होते पॅवलॉव कोण होते रशियन होते लक्षात ठेवायचं पॅवलॉव हे रशियन होते तर शास्त्रज्ञ कुठल्या देशाचे आहेत वेगवेगळे शास्त्रज्ञ ते लक्षात ठेवायचं आपल्याला जेवढ्या काही उपपत्त्या आहेत तर ते उपपत्त्या कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत ही गोष्ट देखील लक्षात ठेवायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया आता प्रत्येक म्हणजे कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ आहेत प्रत्येकाच्या उपपत्त्या कोणकोणत्या आहेत हे आम्ही नोट्स काढून आपल्या चॅनलवर अपलोड करतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन शाळेमध्ये जाण्यापूर्वी बालक बरेचसे डॅश सहचर्यवादी उपपत्तीने शिकतो प्रयत्न प्रमाद शाळेपूर्वी शाळेमध्ये जाण्यापूर्वी म्हणजे जेव्हा बालक लहान असतो जेव्हा आपण शाळेमध्ये आता मुलांना शिकवतो लहान बालकांना कोण शिकवतं लहान बालक स्वतः शिकतात जेव्हा आता समजा घरामध्ये असलेलं एक समजा आता एक आईनं दूध गरम केलेलं आहे एक पातेलं आहे त्याला बालकांना हात लावला 3 वर्षाच्या बालकांना हात लावला त्याला ते पोळलं नेक्स्ट टाईम तर तिथं जाईल का नाही जाणार त्याला लक्षात येईल की ही गोष्ट गरम आहे आपल्या हाताला पोळतं आहे म्हणजे आपण तिकडे जायचं नाही म्हणजे काय झालं त्याचा वर्तन बदल झाला अध्ययनाची व्याख्याच काय आहे अपेक्षित वर्तन बदल म्हणजे काय अध्ययन अध्ययन म्हणजे शिकणे मग बालकाला त्या गोष्टी कळतात की एखाद्या गोष्टीला आपण समजा आता हात लावला ते गरम आहे ते आपल्याला पोळणार आहे एखादी थंड वस्तू आहे ती लगेच बालकाला अध्ययन अनुभवातून त्याचं अध्ययन होत असतं शाळेत जाण्यापूर्वी त्याच्यामुळे ते कसं शिकतं प्रयत्नप्रमाद चुकत शिकणे थॉर्नडाईक यांची थिअरी आहे आपण मगाशी पाहिलं प्रयत्नप्रमाद कोणाची थिअरी आहे थॉर्नडाईक यांची थिअरी आहे चुकत शिकणे ट्रायल अँड एरर म्हणजे प्रयत्नप्रमाद बालक शाळेत जाण्यापूर्वी प्रयत्नप्रमाद या पद्धतीने शिकत असतं म्हणजे बालकाला कळतं प्रयत्न करतं एखादी गोष्ट चुकते परत प्रयत्न करतं परत चुकते अशा प्रकारे त्याला कळतं की कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या म्हणजे चुकत शिकणे याला प्रयत्नप्रमाद असं म्हणतात बालक हे घरी असताना शाळेत जेव्हा जात नाही तेव्हा प्रयत्नप्रमाद या थॉर्नडाईक यांच्या उपपत्तीनं शिकत असतं आणि ती सहचर्यवादी उपपत्ती आहे ही गोष्ट लक्षात ठेवा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कल्पनाशक्ती ही माणसाला मिळालेले मोठे वरदान आहे कल्पनाशक्ती वरदान आहे पूर्वग्रह दूषित व्यक्तीला सगळे डॅश दिसतात नेक्स्ट क्वेश्चन आहे पूर्वग्रह दूषित व्यक्तीला सगळे डॅश दोषच दिसणार त्या व्यक्तीला काय दिसणार त्याचा एक पूर्वग्रह असतो की ही गोष्ट खराब आहे ही गोष्ट वाईट आहे त्याच्या मनामध्ये कुठली तरी गोष्ट आलेली असते मग एखाद्या नवीन व्यक्तीला जरी भेटायला गेला त्यानंतर त्या व्यक्तीबद्दल काय ऐकलं असलं आधी तर त्याला कितीही चांगलं सांगितलं तरी स्वतःला काय म्हणणार ह्या व्यक्तीला तो चुकीचंच समजणार आहे समजा एखाद्या व्यक्तीला आपण भेटायला गेलोत आणि त्याच्याविषयी आपण आधी काय गोष्ट ऐकलेली असते म्हणजे आपला पूर्वग्रह असतो तो की एखाद्या व्यक्तीबद्दल हा व्यक्ती खूप रागीट आहे हा खूप कंजूस आहे अशा प्रकारच्या गोष्टी ऐकलेल्या असतात मग जेव्हा आपण त्याला भेटतो तो आपल्याशी कितीही चांगला बोलला तरी सुद्धा आपल्या मनात काय येणार आहे की हा व्यक्ती कंजूस आहे म्हणजे जेव्हा आपण पूर्वग्रह दूषित असतो तेव्हा सगळ्यांच्याच बाबतीत ती गोष्ट सांगत नाही मी जेव्हा एखादा व्यक्ती पूर्वग्रह दूषित असतो म्हणजे त्याला पूर्वग्रह त्याच्या मनात असतो फिक्स की ह्या व्यक्तीबद्दल माझं हे मत आहे त्याच्यामुळं त्या गोष्टी होतात त्याच्यामुळं पूर्वग्रह दूषित व्यक्तीला सगळे दोषच दिसत असतात नेक्स्ट क्वेश्चन वार्धक्यामुळे कमी होणाऱ्या स्मृती कमी होते त्याला काय म्हणतात स्मृतीभ्रंश मला वाटतं इंग्लिशमध्ये याला अल्झायमर असं म्हणतात स्मृतीभ्रंश बरोबर स्मृतीभ्रंश म्हणजे काय वार्धक्यामुळे स्मृती कमी होणे लक्षात राहत नाही वय जसं वाढत राहतं तसं स्मृतीभ्रंश होत असतो त्यालाच बहुतेक अल्झायमर असं म्हणतात स्मृतीभ्रंश म्हणजे काय अल्झायमर तर वार्धक्यामुळे स्मृती कमी होते त्याला आपण काय म्हणतो स्मृतीभ्रंश असं म्हणतो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अभिरुची जन्मजात तसेच डॅश असू शकते अर्जित आता एखाद्याची अभिरुची म्हणजे काय आवड अभिरुची म्हणजे काय आवड अभिरुची आपली जन्मता असू शकते जन्मल्यापासून एखादी गोष्ट करायला आवडते लहानपणापासून मी एखादी गोष्ट शिकतो करतो किंवा अर्जित असू शकते की एखाद्या नवीन गोष्टीमध्ये समजा एखाद्याला समजा एक जण क्रिकेट खेळतो आहे थोड्या दिवसानंतर त्याला टेनिस आवडायला लागला थोड्या दिवसानंतर त्याला फुटबॉल आवडायला लागला थोड्या दिवसानंतर त्याला वाचन करायला आवडायला लागलं थोड्या दिवसांनी त्याला ट्रेकिंग करायला आवडायला लागलं म्हणजे अभिरुची जी आहे ती बदलती आहे अर्जित आहे म्हणजे अर्जित म्हणजे काय मिळवलेली जन्मजात म्हणजे कसं ती आधीपासून आहे असं म्हणजे अभिरुची ही अर्जित तसेच जन्मजात असू शकते यानंतर प्रेरणेमुळे वर्तनाला निश्चित डॅश मिळते दिशा मिळत असते प्रेरणा मिळाली एखाद्या गोष्टीची प्रेरणा मिळाली समजा एखादी कुठली तरी एक्झामची तयारी करतोय माणसाला प्रेरणा मिळाली की मग त्याला बरोबर दिशा मिळते की आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे आता काय करायचं आहे त्याचा प्लॅन बनवतो आणि त्या दिशेने आपण जातो म्हणजेच प्रेरणेमुळे वर्तनाला काय दिशा मिळत असते वर्तन बदल होतं एखाद्याला समजा एक्झाम क्लिअर करायची तो 10 तास अभ्यास करेल ना
तो बाहेर बाहेर फिरत बसणार नाही किंवा बाकीच्या गोष्टी करत बसणार नाही, तो काम करत बसणार नाही दिवसभर, तो अभ्यास करेल. म्हणजे त्याच्या वर्तनामध्ये बदल झाला. जो 10 तास काम करायचा तो आज 10 तास अभ्यास करतोय, म्हणजे त्याच्या वर्तनात बदल झाला. त्याचं मागं काय, मूळ काय? प्रेरणा. त्याला प्रेरणा मिळाली की एखादी गोष्ट करायची, त्याचं मूळ आहे प्रेरणा. त्याच्यामुळे वर्तनात बदल कधी होतो? जेव्हा प्रेरणा मिळते. आणि प्रेरणेमुळेच वर्तनाला काय असतं? दिशा मिळत असते. यानंतर कल्पनाशक्ती ही माणसाला मिळालेलं मोठं वरदान आहे. आपण पाहिलं अभिरुची जन्मजात तसेच आजीव असू शकते, आजीव देखील जन्मभर असू शकते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रेरणेमुळे वर्तनाला निश्चित दिशा मिळते, हा प्रश्न झालेला रिपीट झाला आहे परत. नेक्स्ट क्वेश्चन संवेदनाला अर्थ प्राप्त होणे म्हणजे अवबोध. मग अशा आपण पाहिलं होतं अवबोधाची व्याख्या काय, अवबोधाची व्याख्या काय, संवेदनाला अर्थ, संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. यानंतर आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार. आपले जे अनुभव असतात त्याची ज्ञानात्मक बाजू, अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजे काय? विचार. अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजे काय? विचार. यानंतर डॅश धारणा प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत. आता स्मरण प्रक्रियेचे घटक लक्षात ठेवायचे, एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. ग्रहण पहिला घटक आहे, ग्रहण. स्मरण प्रक्रियेचे घटक कोणते? ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान. ग्रहण, धारणा दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान हे घटक. चार घटक आहेत स्मरण प्रक्रियेचे. ग्रहण, एखादी गोष्ट आपण ग्रहण करतो. धारणा म्हणजे ते आपल्या मनात ठेवतो, आपल्या डोक्यात ती गोष्ट असते. प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान या दोन गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवायच्या. स्मरण प्रक्रियेचे चार घटक आहेत. पहिला घटक आहे ग्रहण, त्याच्यानंतर आहे धारणा, त्याच्यानंतर आहे प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. अनुवंशाचा अभ्यास डॅश डॅश याने केला होता किंवा अनुवंशाचे दोन नियम त्यांनी सांगितले. मेंडेल, अनुवंशाचा त्यांची थिअरी आहे आपल्याला माहिती आहे, आपण 10वीच्या पुस्तकामध्ये वगैरे वाचलं असेल. मेंडेल यांची काय आहे? अनुवंशाची त्यांची थेरी आहे. तर त्यांनी अनुवंशाचे दोन नियम त्यांनी सांगितले होते. मेंडेल यांचं नाव महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं. अनुवंशाची थेरी कोणाची आहे? त्यांचीच आहे. यानंतर लास्ट क्वेश्चन, डॅश ही समाजाची छोटीशी प्रतिकृती आहे. शाळा, शाळा ही समाजाची प्रतिकृती असते. शाळा ही समाजाची छोटीशी प्रतिकृती आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे 50 प्रश्न पाहिलेले आहेत. या प्रश्नापैकी तुम्हाला 5 प्रश्न तरी एक्झामला येतील. कुठल्याही एक्झामला, आज ना उद्या, म्हणजे या एक्झामला किंवा नेक्स्ट एक्झामला ज्या तुम्ही एक्झाम द्याल त्या प्रत्येक एक्झाममध्ये मिनिमम या व्हिडिओमधले 3 ते 4 क्वेश्चन किंवा जशाप्रकारे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे समजावून, त्याच्यातला तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 मार्काचा या ठिकाणी फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे मी रोजच्या रोज व्हिडिओ बनवत असतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. जे काही शिक्षक पात्रता परीक्षा व शिक्षण क्षेत्रातील एक्झामची तयारी करतात त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.